तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी चीन देशातील बुयान शहरातून पसरलेल्या कोरोना नाईन्टीन या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात थैमान घातले खेडोपाडी तसेच गावोगावी या रोगाचा प्रसार वेगाने झाला अनेकांचे या महामारीत दुर्दैवी मृत्यू झाले कित्येकांनी आपले आई वडील भाऊ बहीण आप्तेष्ट गमावले तर घरचा कर्ता व्यक्ती गमावल्याने कित्येक संसार उद्ध्वस्त झाले मृत्यू पावलेल्या व्यक्तींची ना अंत्ययात्रा निघाली ना त्यांच्या कुटुंबियांना त्यांचे अंत्यदर्शन झाले काहींनी तर आपल्या नातलगांचे अंतिम दर्शन घेण्याचीही जोखीम घेतली नाही आपलेच पोरके झाले परंतु अशा भयानक परिस्थितीतही वैद्यकीय यंत्रणा आपली भूमिका चोखपणे बजावत होत्या त्यांच्या या मेहनतीमुळे आणि जबाबदार वृत्तीमुळेच अनेकांनी कोरोनासारख्या घातक विषाणूवर मात केली घडलेल्या या सर्व बाबी लक्षात घेत पोलादपूर तालुक्यातील चव्वेचाळीस गावातून मुंबईला वास्तव्य करत असलेल्या तरुण वैचारिक बौद्ध बांधवांना संघटित करून कोविड नाईन्टीनच्या काळात निधन पावलेल्या व्यक्तींचा पुण्यानुमोदन व श्रद्धांजलीचा कार्यक्रम घाटकोपर येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पार पडला या दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जीवन प्रवासाला व स्मृतीला उजाळा पोलादपूर तालुक्यातील बांधवांनी भाषणातून गायनातून आणि काव्य रचनेतून दिला तसेच ज्या बंधू भगिनींनी या भयानक आजाराशी संघर्ष करीत जीवनदान प्राप्त केले त्यांना जीवन गौरव सत्कार म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन पुढील जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी